हेलो हेलो, थैंक यू सो मच विनोद दादा। उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत। आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव आयोजित आदर्श चषक 2021 या दुसऱ्या पर्वामध्ये आणि या दरम्यान राज पाटील जे काटेचे आहे त्यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना स्वागत राजाचं आपलं देखील। या लढतीला आता सुरुवात होईल। टॉस जिंकलाय सचिन म्हात्रे जे संघनायक नांदिवलीचे, जिथे निरीक्षक नांदिवली आणि त्यांचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या विरोधात आई गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली हा संघ फलंदाजी करेल। आघाडीला ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरच्या सोबतीला आपण बघतोय तुषार पाटील। चार षटकांची लढत असेल, दोन्ही संघात याची नोंद घ्या। पावर प्लेचं पहिलं षटक आणि पावर प्ले मध्ये आपण बघतोय गोलंदाज अमोल यांना, अमोल म्हात्रे। सामन्याला सुरुवात, विश ऑल द बेस्ट। पहिला चेंडू ऑन साइडला स्लॉग स्वीप करण्याचा मिडल नव्हता, हा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता। इनफील्ड मधून मिड ऑन वरून विकेश चेंडू वरती पोहोचतात। शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान एक या धावेने मात्र शिकण्याच्या होत असताना बॅटिंग करणाऱ्या जुनी डोंबिवली संघाचा ऑन साइडला काऊ कॉर्नर आणि क्षेत्ररक्षक तुम्ही बघू शकाल एक डीप मध्ये लॉंग ऑफला। ज्ञानेश्वर साडी इनसाइड आउट, इनफील्डच्या वरतून गेला डीप मध्ये वेगाने चेंडू स्वीपर कमल सीमारेषा ओलांडत असताना हा पहिला चौकार या मॅच मधला ज्ञानेश्वरच्या बॅट मधून। फुलर लेनचा हा चेंडू पाहायला मिळाला, ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न फसला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। झेलचीच्या स्वरूपात बाद होत असताना आपण बघितलं ते म्हणजेच फलंदाज ज्ञानेश्वरला नवीन येतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयदेव, जयदेव जोशी। खूप चांगला परफॉर्मन्स या अगोदरच्या मॅच मध्ये जयदेवचा राहिला, जेन्युइन ऑलराउंडर आहे या संघाचा। फुलरने ऑन साइडला फ्रंट लेग पुढे आणल्यानंतर पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला स्टॉप करण्यामध्ये यश त्या क्षेत्ररक्षकाला। सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून फेक करतात, खूप चांगले प्रयत्न ठिकाणी विकेश यांच्या आपल्या क्षेत्ररक्षणामधून। एक सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 8 या आकड्यावरती। पहिलं षटक पावर प्लेस आणि या षटकामधील अजून एक चेंडू शिल्लक असेल। थोडेसे दुखापतग्रस्त मिड ऑनला विकेश, अगोदर वेगाने धावत गेले होते चेंडूवरती। स्वीप करतात गॅप मध्ये स्क्वेअर लेगला वेगाने चेंडू, क्षेत्ररक्षक पाठमोरा त्याच्या बाकीच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषा पार हा चौकार।
शिव छत्रपतींचं वयाच्या 16व्या वर्षी मुठभर मावळे त्यांच्या सवंगडी त्यांच्या सोबतीला रायरेश्वराचं ते मंदिर आणि त्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली आणि हे हिंदवी स्वराज्य तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि आज आपण बघितलं तर क्रीडांगणाचं नामकरण देखील गेल्या 2-3 वर्षा अगोदर मात्र करण्यात आलं महाराष्ट्र महाराजांच्या नावाने. हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. या अगोदर आपण बघितलं असेल या मैदानाला बाग मैदान असं देखील म्हटलं जायचं, परंतु आता आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण हे नाव या क्रीडांगणाला देण्यात आलं. आणि याच क्रीडांगणावरती 2-र्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही स्पर्धा आदर्श क्रिकेट संघ पडले आयोजित आदर्श चषक 2020-21 हे पर्व. बॅकफुट लावून स्टीअर करतात डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वळण घेणार हा चेंडू एकाच हातामध्ये गॅदर केला आणि त्यानंतर फेक करतात नॉन स्ट्राइकिंग एंडला. पुढच्या 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन्स प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर लॉस ऑफ फॉर दी वन विकेट एक गडी बाद झाला. 14 धावसंख्या दुसरं षटक प्रगती पथावर समोर चेंडकडून पुन्हा एकदा महेंद्र मात्रे ऑन साइड ला स्लॉग स्वीप मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने पोहोचला चेंडूवरती कॅच ड्रॉप. तुषार पाटील लाई जीवदान वेगाने धावत आले होते पिंट्या डीप मध्ये होते स्क्वेअर लेगला आणि तिथून आतमध्ये येत असताना आपण बघितलं तर चेंडू पर्यंत पोहोचले होते आणि या ठिकाणी नक्कीच कॅच ड्रॉप होते. 2 धावसंख्या मिळते आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक 16 वरती. आदरणीय हरिश्चंद्रजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर श्री वाल्मिकजी गायकवाड साहेब या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. ऑन साइडला वळवला गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने हा चेंडू जसा चेंडू तसा उत्तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार हा चौकार. तुम्ही मान्यवरांना मी विनंती करेन त्याचबरोबर श्री जनार्दनजी म्हात्रे साहेब आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस केलं होता चेंडूला पायावरती नक्कीच आदलून हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॅटची कडा होती त्यानंतर हा चेंडू पायाला ब्रश झाला. जो प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान जो पडद्याच्या आतमध्ये आहे. येस थँक्यू. प्रेक्षकांना मी नम्र विनंती करेन जो साईड पडदा आहे व्हाईट कलरचा त्याच्या आतमध्ये कोणी येण्याचा प्रयत्न करू नका. आपण त्याच्या बाहेर राहून या स्पर्धेचा आनंद घ्या. स्टेप आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुट लावून उचललाय चेंडूला मिस टायमिंग लॉंग ऑनला कॅच ड्रॉप. काय घडतंय कारण आतापर्यंत आपण बघितले तर दुसरी कॅच ड्रॉप होत असताना त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांच्या सौजन्याने टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत सर या सर्व खेळाडूंना या सर्व संघांना. स्वर्गीय राजाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री कैलासजी राजाराम म्हात्रे आणि यांच्या ठिकाणी शुभाग म्हणत असताना साहेबांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं ही विनंती. लास्ट बॉल टू गो शेवटचा चेंडू मिस टायमिंग कॉट अँड बॉलची संधी होती पाठीमागे हा चेंडू नॉन सेकंडला डिरेक्ट नक्कीच झाले परंतु फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित त्या वेगाने पोहोचला. एक रिस्की सिंगल कम्प्लीट केली तुषार पाटील आणि जयदेवने. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 23-2 षटकांचा खेळ समाप्त आणि ज्यांचं नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावरती सध्या आगमन होत असताना त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण संघांना टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत स्वर्गीय राजाराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री कैलासजी राजाराम म्हात्रे यांच्याकडून या सर्व टी शर्ट्स आहेत आणि दादांच्या ठिकाणी आगमन होत असताना मनपूर्वक आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत.
संपूर्ण कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत दीपक जी पांचाल यांचं देखील या ठिकाणी शुभाग म्हणत असताना मनपूर्वक आपलं देखील स्वागत। समोर आपण बघितलं तर कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतील काळ ज्यांचा मात्र ज्यांचा वाढदिवस होता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे आदरणीय श्री विनोजी रतन पाटील यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल। त्यानंतर दमदार आमदार कल्याण ग्रामीणचे प्रमोदजी रतन पाटील अर्थातच राजू दादांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल। माजी उपसरपंच यशस्वी उद्योजक काशिनाथजी पाटील यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपण बघतोय श्री कैलाजी राजाराम मात्रे यांचा देखील तुम्हाला कटआउट पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला हातभार लागलेला आहे त्या सर्व मान्यवरांचे तुम्हाला कटआउट्स पाहायला मिळतील। पडलेगावच्या प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक कोणी उपस्थित असतील तर आपणास विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं। या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। नावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 23 षड क्रमांक आहे तिसरा निखिल तयार होतो ऑफ साइडला उचलला हा चेंडू हवाय मार्गाने हा पहिला हवाई हल्ला तुषार पाटीलच्या बॅट मधून हा षटकार। रिप्ले मध्ये आपण बघू शकाल खूप चांगलं कॅमेरा वर्क सूरज जाधव यांच्याकडून सीमारेषेच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकाल ऑन साइडला व्ही शेप मध्ये उचलत असताना चेंडूला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर फुलर लेंथ ट्रेडमार्क पाहायला मिळाला तुषार पाटीलचा पाडल स्वीप करत असताना बॅट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकारानंतरचा चौकार। पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो जाईल त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता आणि गॅप मधून हा चेंडू मात्र सीमारेषा गाठत असताना चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 33 या आकड्यावरती आणि इंडिव्हिज्युअल 22-22 या आकड्यावरती खेळतो तुषार पाटील खूप चांगली माहिती सध्या देत असताना। ऑन साइडला पुल पुल या वेळेला सक्सेसफुल होत असताना पॉवरफुल इट षटकार। सरळ आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू झोन मधून असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर आक्रमणाला सुरुवात काउंटर अटॅक धावसंख्येला नेऊन ठेवलं आतापर्यंत 39 आकड्यावरती आणि वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळतात तुषार पाटील। हा फॉलो होता ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो समोर क्षेत्ररक्षक लॉंगॉनला विकेश उचलून फेक होईल नॉन स्ट्राइकिंग इनला मिळते एक धाव या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे 40 या आकड्यावरती। चार षटकांचे पहिलं सत्र सध्या सुरू आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितले तर 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत आलाय 1 सिंगल स्ट्राईक रोटेट होऊन स्ट्राईकिंग एंडला आता जयदेव असेल निखिल पुन्हा एकदा तयार होईल पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट शफल झाला फुलर लेंथ सरळ हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन मिळेल सिंगलने हे धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 41-41 या आकड्यावरती सध्या धावसंख्या। गावदेवी गिरिजामाता झुणी डोंबिवली टॉस गमावल्यानंतर त्यांच्या कॅप्टनने बॅटिंग करत असताना शफल झाल्या फुल टॉस होता वळवला बॉटमॅनच्या सहाय्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत मात्रे स्क्वेअर लेगला धावत असताना अडवला टप्पा पडल्यानंतर चेंडूला सेकंड अटेमध्ये उचलून फेक करतात मिळतात 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 1 सिंगल मिळते फक्त
क्षमस्व सिंगल ने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे, ते म्हणजे 42 42 आकड्यावरती। शेवटचा चेंडू या षटकामधला, तयार होत असताना पुन्हा एकदा निखिल फुल टॉस होता ऑन साइडला, फक्त आपण बघितलं तर फ्लिक करतात डी मधून क्षेत्ररक्षक येतात चेंडू वरती, मिळते एक सिंगल, सिंगल ने धाव फलक आता आपण बघितलं पुढे जाऊन पोहोचलं 43 आकड्यावरती। 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय, पावर प्ले मध्ये आपण बघितलं असेल तर धाव संख्या होती ती म्हणजे 12 आणि 1 गडी देखील बाद झालं होतं, गोलंदाज अमोल ने बाद केलं होतं ज्ञानेश्वरला। दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र मात्रे चालले होते 11 आणि हे षटक खूप महागडं राहिलं निखिलचं, ज्यामध्ये 20 ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळाली। तुषार पाटीलचा विचार केला तर ते खेळतात वैयक्तिक, आपण बघितलं तर 30 या आकड्यावरती। मी विनंती करेन आदरणीय श्री मंगलजी मात्रे साहेब, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं ही विनंती, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। पुढची लढत असेल प्रथम फेरीमधील तृतीय आर एम इलेव्हन अर्थातच स्वर्गीय राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडा च्या विरोधात अर्जुन इलेव्हन हनुमान टायगर, दोन्ही टीमचा कॅप्टनला विनंती करेन टॉस साठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडाच्या विरोधात अर्जुन इलेव्हन हनुमान टायगर, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन। टॉस केला होता चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पिचिंग फुलर लेंथ बीट झालेत, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। तुषार पाटील यांचा पहिला चेंडू निर्धाव, स्लॉगर मध्ये प्रशांत मात्रे पाहायला मिळतात, पहिला चेंडू निर्धाव, धावसंख्या सगळी धाव फलकावरती 43 या आकड्यावरती। तयार होत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, बॅटची खालची कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू, महेंद्र मात्रे यांच्या हातामध्ये डायरेक्टचा प्रयत्न, बॅकअप आहे त्या ठिकाणी, फॉलो थ्रो मधून स्वतः गोलंदाज, सिंगल या चेंडू वरती, सिंगल ने धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 44 वरती। टॉस केला होता, सफल झाले, पुन्हा एकदा फॉलो केलं लगेचच गोलंदाजाचं मी कौतुक करेन, कारण सफल झाल्यानंतर आपण बघितलं तर त्यांनी फलंदाजाला फॉलो केलं, फुलर लेन 6 चेंडू, अंपायरचा 22 इशारा येतो, सिंगल ने धाव फलक जाऊन पोहोचलं 45 वरती, 45 या आकड्यावरती धाव संख्या। लॉन्ग ऑन डीप मध्ये त्यानंतर स्क्वेअर लेग आणि मिड विकेट, आखू टप्प्याचा हा चेंडू, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे तो फक्त बनून राहील प्रेक्षक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, इट्स अ बिग इट 6। जागेवरती उभे राहून आपण बघितलं हा फटका पूलमध्ये, हा फॉर्म पूल करत असताना आता लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, नॉन स्ट्राइकला फेकी अॅक्युरेट, गुड थ्रो, सेकंडला लगेचच फेकी करत असताना प्रशांत, नॉन स्ट्राइकला फेकी आता होईल, धावची संधी असेल आणि या ठिकाणी आपण बघितलं तर रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होत असताना आपण बघतोय जयदेवला, धावसंख्या या एकेरी धावेने पुढे सरसावेल ती म्हणजेच जाऊन पोहोचले आता 52 या आकड्यावरती, 52 रन्स, 14 षटक प्रगती पथावर आणि या षटकामधले चेंडू शिल्लक आहे अजून एक चेंडू शिल्लक या षटकामधला। अमित येतोय, जे अमितने पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली उंबरली संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना, इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी आणि 5 धावसंख्येचं षटक ज्यामध्ये एक विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाली। चेंडू शिल्लक एक, तयार होत असताना प्रशांत कवर्सला आतमध्ये आणतात इनफील्ड मध्ये, डीप मध्ये तुम्हाला आता एक क्षेत्र रक्षक ऑन साइडला पाहायला मिळेल, बॅट अँड पॅड मधून पाठीमागे हा चेंडू, थर्ड मॅन वरून क्षेत्र रक्षक महेंद्र मात्र्यांच्या हातामध्ये, नॉन स्ट्राइकला लगेचच फेकी, त्यानंतर स्ट्राइकिंग एंडला फलंदाज पोहोचल्या सुरक्षित होते आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये, सिंगल मिळते। या 17 खेळ संपन्न झाला, केवळ 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी गिरिजामाता जुनी डोंबिवलीची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा 53 रन्स। टॉस साठी मी इन्व्हाइट करेन स्वर्गीय राकेश मात्रे इलेव्हन सोनारपाडा आणि अर्जुन इलेव्हन टायगरचे कॅप्टन, अर्जुन इलेव्हन हनुमान टायगर, आर एम इलेव्हन सोनारपाडा, अशी लढत असेल प्रथम फेरीमधील तृतीय। सो टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन आपण लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, खूप चांगली स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये तुमच्या भेटीला आली आहे,
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या क्रीडांगणावरती आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव आयोजित आदर्श चषक 20-21 हे पर्व सध्या तुमच्या समोर. त्रेपन्न ही धावसंख्या धावफलकावरती उभारली आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना अवधेबी गिरिजा माता जुनी डोंबिवली या संघाने. आणि आता हे लक्ष असेल 54 धावसंख्येचं 54 टार्गेट दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. जितू निलेश 11 नांदिवली या संघासमोर. टॉससाठी मी पुन्हा एकदा कॉल करेन आरएम 11 सोनारपाडा आणि अर्जुन 11 हनुमान डायगर दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी या जे संघ मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात त्या सर्वांना मी नम्र विनंती करेन. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल होणं गरजेचं आहे. सो आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित राहा ही नम्र विनंती असेल या सर्व संघांना जे संघ या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. 8 संघांचा पूल आजच्या दिवसामध्ये तुमच्या समोर आहे. एकंदरीत आपण बघितले 8 संघ पहिल्या लढतीमध्ये रिच 11 वागेश्वर देसाईला परास्त केलं जिथून निलेश 11 नांदिवलीने. त्यानंतर कवदेवी उंबारलीला परास्त केलं कवदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीने. आणि आता द्वितीय फेरीमधील पहिली लढत सध्या सुरू आहे. पहिल्या फेरीमधील तृतीय लढत राकेश मात्र 11 सोनारपाडाच्या विरोधात अर्जुन 11 डायगर आणि त्यानंतर रामदास 11 उत्तर शिवच्या विरोधात कोटकर 11 इनामपुरी. या लढतीला सुरुवात होईल. तुर्तास सामतो पाहत राही स्पर्धा आणि ऐकूयात आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन मॅन फ्रॉम भोपाळ विनोदजी पाटील सर यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. हा चेंडू स्लॉग स्वीप करतायत क्षेत्ररक्षक तुषार वेगाने गेलेले आहेत पण चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर आणि पहिला चौकार येतो यावेळेस मात्र प्रशांत मात्रेच्या बॅट मधून.
पहिला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रयत्न केला एक मोठ्या फटक्याचा, पण सापळा रचला होता। पॉवर प्लेचा षटक आहे, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होता, एक मिडविकेटला होता, आणि मिडविकेटला जो क्षेत्ररक्षक साहिल होता त्याच्यामध्ये त्याच्याकडे हा झेल सुपूर्द केला। यावेळेस मिस टायमिंग, झेलची शक्यता, पण दोन क्षेत्ररक्षक त्यांच्या मधोमध हा चेंडू लँड होतोय। कुठेतरी अमित देखील नाराज होत आहे, तुषार देखील। खरं तर क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू तुमच्या हातामध्ये येणार नाही, प्रत्येक झेल तुमच्या हातामध्ये येणार नाही, काही झेल तुम्हाला बनवावे लागतात, 100% कमिटमेंट द्यावी लागते। आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर एकूण डावसंख्य धावपळकरती 5, पिंटू आलाय तिसऱ्या क्रमांकावरती। हो, शफल खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू पायावर आदळतोय, पण ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर खेळत होते, त्यामुळे नक्कीच हा चेंडू यष्ट्यांवर जाणार नव्हता हा डॉट चेंडू। या षटकातील आपण पाहतायत अंतिम चेंडू, खूप चांगली गोलंदाजी होते, 54 धावांचं संरक्षण करायचंय, 24 चेंडूची लढत, म्हणजे 4 षटकांची लढत। खूप चांगली बॅटिंग तुषारकडनं झालेली आहे, तुषारला जीवनदान दिलं आणि त्या जीवनदानाचं रूपांतर एक मोठ्या खेळीमध्ये होताना तुम्ही पाहिलं। हा चेंडू बॅटची कडा लागली, झेल होईल का? हो, झेल झालाय, फलंदाज परतेल। पिंटूच्या खेळचा अंत, दुसरा धक्का मैदानाती लागतोय यावेळेस नांदिवली संघाला। टॉस साठी आपण तर कैलाशजी मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। तर आजच्या दिवसातील ही लढत चौथी असेल, पण पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत असेल यानंतर। तर पिंटू परतला मैदानावरती, नक्कीच अमितचं आगमन झालेलं आहे, आणि या अमितने पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ साकारला होता। पहिल्या सामन्यात तो 6व्या क्रमांकावरती आला होता, त्याला मात्र प्रमोट करण्यात आलंय, त्याला आता पाठवलंय यावेळेस 4थ्या क्रमांकावरती। बघूया मागच्या सामन्यातला जो त्याचा परफॉर्मन्स होता तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय का। 26 धावांची खेळी त्याने साकारली होती, 6 चेंडूमध्ये 400 जास्त स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली होती, आणि 4 गगनचुंबी षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते। तो अमित मैदानावरती, पण दुसऱ्या बाजूला या संघातील अत्यंत भरोशाचा तंत्रशुद्ध फलंदाज विकेश पाटील स्ट्राईकला सामना करेल गोलंदाज जयदेवचा। हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय, खूप चांगला बाउन्स मिळतोय, कॉन्क्रीटची विकेट आहे, नक्कीच नेहमीच कॉन्क्रीटच्या विकेटवरती एक चांगला बाउन्स गोलंदाजांना मिळत असतो, पण या खेळपट्टीचं वैशिष्ट्य ही फलंदाजांनाही तितकीच चांगली सहाय्य करते। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, झेलची शक्यता आहे, झेल झालाय ड्रॉप। ज्या प्रकारे नांदिवली संघाकडनं चुका झाल्या होत्या त्या चुका इथे मात्र जुनडोंबिवली संघ करतोय। कालच एक सामना भगवा चषक मध्ये मुरबाडच्या मैदानावरती झाला, जिथे विकी भोईरला खेळण्याच्या फलंदाजाला 0 धावसंख्येवरती जीवनदान दिलं आणि त्याने 20 चेंडूत 63 धावा केल्या। आणि इथेही जीवनदान कधी कधी पराभवाला कारणीभूत ठरतात, कधी कधी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर नेतात, पण ह्या चुका जेव्हा होतात तेव्हा मात्र हा चेंडू यावेळेस हुक केलाय, व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी अमितच्या बॅट मधून येतोय हा चौकार। अखरू नाही आलं तर मैदानावरती अमित आलाय, आणि तो मात्र इथे खूप चांगल्या लय मध्ये दिसतोय। चौकाराने संघाची धावसंख्या 10 करायच्या आहेत, 54 म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे। जी गोलंदाजी पहिल्या सामन्यात प्रभावशाली ठरली होती, जी गोलंदाजी अत्यंत चांगली राहिली होती, त्या गोलंदाजीवरती मात्र इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या त्या, आणि या षटकात आलेल्या आहेत 5 धावा 3 चेंडूमध्ये। जयदेव भरपूर वर्षाचा अनुभव जयदेवकडे,
अमित नक्कीच कारकिर्दीची सुरुवातची हा चेंडू जाव दिला ऑफ स्टंप वरती. सेंसिबल क्रिकेट अमित कडून पाहायला मिळते. ठाऊक होता ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर हा चेंडू आहे. बॅट टाकणं योग्य वाटलं नाही, चेंडूला जाऊ दिले आणि इथे मात्र अवांतरच्या रूपाने एक धावेत चौकार आल्यानंतर कुठेतरी जयदेववर दबाव आला आणि जयदेवने मात्र हा चेंडू ऑफ स्टंप वरती ठेवण्याच्या प्रयत्नात तो दिशेपासून भरकटला. हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळतात. गॅप आहे खूप मोठी. क्षेत्रक्षकाने केले होते अतोनात प्रयत्न, प्रयत्नांना त्या ठिकाणी यश आलंय. क्षेत्रक्षक डीप मध्ये तुषार होते. खर तर पंचांचा इशारा येतोय चौकार. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहताय 15. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने. रिझल्ट काय येईल पण यावेळेस जास्त बाउन्स नव्हता या चेंडूवरती पडल्यानंतर. त्यामुळे तुषार ने चेंडू कव्हर केला. विशाल तिथे आहेत आमचे प्रतिनिधी आमच्या निशांत मात्रे सर्व आमचे जे प्रतिनिधी आहेत आणि नक्कीच खूप अग्रेसिव्ह आमचे व्हॉलंटियर आहेत. लगेच डिसिजन देतात. हीच तर खरी मजा आहे. शाळा तर चालू नाही आता, मात्र संघासाठी काहीतरी करूया. स्वीप करतायत चेंडू ऑन साइडला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. पहिली धाव खूप वेगाने घेतली होती पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत असताना साहिल होते. धाव संख्या धाव फलकावरती 17. टॉस साठी यायचंय लगेचच. या आपण योगेश आणि त्याचबरोबर शिवाजी. एक आणखीन एक बिग बॅटर प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते. टायगर संघ हा जबरदस्त फॉर्म मध्ये. दुसऱ्या बाजूला सोनार पडा संघ देखील तितकी चांगली कामगिरी. कैलाशजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास ते टॉस करायचंय. कॉल करण्यात येतो. छापा कॉल होता आणि हा टॉस जिंकलाय तो म्हणजेच जय हनुमान नर्सिंग इलेव्हन टायगर्स कॅप्टन शिवाजी पाटील यांनी आणि त्यांचा डिसिजन फिल्डिंग करण्याचा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हरकत नाहीये, काय बोलत नाही दोन्ही कॅप्टन्स. नक्कीच योगेश नेहमीप्रमाणे निघून गेला. कमेंट्स घ्यायच्या होत्या, काहीतरी विचारायचं होतं करणला पण योगेश थांबले नाही आणि शिवाजी देखील गेलेले. पण निर्णय बघूया काय येतोय. अजून निर्णय आमच्यापर्यंत आले नाही. क्षेत्ररक्षण स्वीकारलेले डायगर संघाने. डायगर संघातील गावातील कुणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती किंवा सोनारपडा गावातील किंवा या स्पर्धेमध्ये खेळणारे जे संघ आहेत किंवा कुणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी जर आपण आला असाल तर प्लीज मंचावरती या. आदर्श चषक 2021 मध्ये आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव हृदयाच्या अंतकरणातून आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. ओया मॅचच्या दिशेने 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 17-12. चेंडू शिल्लक आहेत अजूनही. सदतीस धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. तर 12 चेंडू 37 धावा. आस्किंग रेट 18.50 प्रति षटकामागे. आता मात्र या फलंदाजांना संयम बाजूला राखून या मैदानावरती आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल. मैदानावरती स्ट्राईकला विकेश, नॉन स्ट्राईकला अमित. गोलंदाजी मार्कवर अमित. हा चेंडू संत गतीने मिड विकेटच्या दिशेने जातोय. थोडस फंबल झालंय पण दुसरी धाव पूर्ण होणार. चूक होते आणि इथे स्ट्राईक पुन्हा एकदा विकेश कडे आली. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 19. अमित या स्पर्धेमधलं पहिली हॅट्रिक ज्याने संपादित केली. 5 धावा देत असताना 3 गडी ज्याने बाद केली उंबारली संघाचे. तो मॅन ऑफ द मॅच राहिला तोच अमित. या 30 षटकाची सुरुवात त्याच्या माध्यमातून झाली आहे. अमित
शपाल होर खेलता है स्क्वेयर ऑफ द विकेट. व्हाट अ शॉट, का जबरदस्त टाइमिंग, ए वन क्वालिटी सा ब्रांडेड षटकार. दिलदास आपण देखील लक्ष द्या, गोलंदाज तयार आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूप उंच गेलाय आणि चेंडू जातो मिडविकेट सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. तीस करायच्या आहेत अजूनही, 25 धावा करत जेव्हा स्ट्राईक दोन धावा पूर्ण केल्यानंतर विकेश कडे आली, मागून आमचे ट्वेल्थ मॅन कुठेतरी नाराज झाले. त्यांना असं वाटलं अमितला स्ट्राईक हवी होती, पण विकेशने दाखवून दिले हम भी किसी से कम नाही, मी मोठे स्ट्रोक मारू शकतो. आणि त्याच्या बॅट मधून हे दोन मोठे फटके, एक षटकार एक चौकार. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, खूप चांगले क्षेत्ररक्षण. चेंडूने जसं वळण घेतलं तसंच डाव्या बाजूला ज्ञानेश्वर देखील वळले. ही आहे अनुभवाची ओळख. धावसंख्या धावफलकावरती 30 करायचे आहेत अजूनही विजयासाठी, 24 धावा, सामना अजूनही बॅलन्स आहे. या सामन्यामध्ये थरार रंगत गंमत सारं काही शिल्लक आहे. पहिला सामना देखील रंगतदार झाला, दुसरा सामना थोडासा एकतर्फी आपण पाहिला, पण हा सामना नक्कीच रोमांचकारी होणार. पण जर इथून अमितने किंवा विकेशने आणखीन दोन ते तीन मोठे फटके लगावले तर सामना थोडा सोपा होऊ शकतो. हा चेंडू पायात होता, काय जबरदस्त चेंडू बघा. अमित कर्द तयार झाला होता मोठ्या फटक्यासाठी, ऑफ स्टंप वरती आला होता, पण दुसऱ्या अमितने हेरला. एक मॅन ऑफ द मॅच, दुसरा मॅन ऑफ द मॅचला इथे गोलंदाजी करतो, दोघेही मॅन ऑफ द मॅच होते, पण इथे वरचं ठरलं या चेंडूवरती अमित पाटील. अमित मात्रे सामना करेल. हा चेंडू उर्फीच यावेळेस मात्र समोर खेळत आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकाच चांगला थ्रो येतोय. अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो, 31 करायच्या 13 धावा. तिकडे जाहीर करायचं अरविंद वत्रे काकाकडनं पारदर्शक आलेले. सामना जो कोणी जिंकून देईल त्याला 1000 रुपये. या संघाचे ते खंदे समर्थक आहेत आणि नेहमीच या संघाचे कट्टर समर्थक व बिग सपोर्टर म्हणून त्यांची ओळख राहिली. बघूया सामना कोण जिंकून देतोय. या षटका धावा आल्यात अमितच्या, आपण पाहिलं तर 14 करायच्या होत्या 37 आणि 23 धावा अजूनही हव्यात, होणार का प्रश्न आहे. पण या मैदानावरती अनेकदा 6 चेंडूत 20 धावा 7 चेंडूत 24 धावा 7 चेंडूत 27 धावा देखील होताना आम्ही पाहिलेले आहेत क्रिकेटच्या इतिहासामध्ये. यंदा आपण पाहिलं तर 6 चेंडूत 37 धावा झाल्या होत्या किंजलच्या किंजल ट्रॉफीमध्ये, करण मडवीने केल्या होत्या गावठाणच्या. त्यामध्ये पहिला चेंडू डॉट होता, पण नंतर एक नो चेंडू आला आणि त्यानंतर 6 षटकार त्यांनी लगावले. हा विक्रम प्रस्थापित झाला होता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यंदाच्या हंगामात 100 धावा 4 षटकात करण्याचा विक्रम वडवली संघाने केला. वैयक्तिक शतक झळकावण्याचा विक्रम सागर गायकवाडने केला बल्याणीच्या मैदानावरती. असंख्य विक्रम यंदाच्या हंगामात आपण पाहिले आणि आता मात्र इथे या मैदानावरती हा एक विक्रम होईल का. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर करण, एक डावखुरा गोलंदाज स्ट्राईकला अमित म्हात्रे, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. आ चेंडू ऑन साइडला, ओ हो, जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, चेंडू सीमा रेषे बाहेर चुंबनतर सिक्सर.
जबरदस्त फलंदाजी बघा, धाडस किती आहे, किती हिम्मत आहे. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच होते, तोच आत्मविश्वास या सामन्यात देखील. नक्की जा, थोडासा दबाव रनवे मध्ये व्यत्यय तो पुन्हा एकदा जात आहेत, कारण षटकार आल्यानंतर समीकरण आपण पाहिलं तर 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 5 चेंडू मध्ये, कारण अमित साठी हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साइड ला पूल करता है, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते पण चूक होते आणि हा येतोय चौकार आणि समीकरण मात्र आणखीन सोपं होतं मैदानावरती. 10 धावा 2 चेंडू झालेले आहेत, आता मात्र करायचे आहे 13 धावा येणाऱ्या 4 चेंडू मध्ये. 4 चेंडू आणि 13 धावा, रोमहर्षक अशी ही लढत. क्रिकेट असं म्हणतात की सांघिक खेळ असतो, पण कधी कधी असा खेळाडू, एखादा खेळाडू असा लढतो मैदानावरती की ती लढाई त्याच्या एकट्याची होते आणि ही लढाई या मैदानावरती अमित मात्रेची वाटते. जर 12 धावा केल्या तर विकेटच्या आधारावरती नक्कीच हा सामना जिंकता येईल नांदिवली संघाला. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज, व्हॉट मॅच. हा चेंडू यावेळेस मात्र पुढे ठेवला होता, आधीचे 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होते. वारंवार तुषार सांगताय चेंडू पायाच्या जवळून बाहेर काढ, पण इथे आपण पाहिलं तर हा चेंडू नक्की तशाच पद्धतीचा होता, अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा चेंडू डॉट. आता 3 चेंडू आणि 13 धावा, कुणाचे वाजणार 3-13 या मैदानावरती येणारे 3 चेंडू ठरवतील. जबरदस्त लढत या मैदानावरती, 3 चौकार किंवा 2 षटकार हवेत विजयासाठी नांदिवली संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, दोन्ही बाजूला दबाव पाहायला मिळतोय, दोन्ही बाजूला संघर्ष पाहायला मिळतोय, दोन्ही बाजूला समर्थकांच्या हृदयाची धडधड वाढते. 3 चेंडू आणि 13 धावा, करंट टू अमित. हा चेंडू मिस टायमिंग झाला, एज लागले, जेल होणार का? नाही, त्यासाठी तिथे प्रयत्न झालाच नाही. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि आता मात्र समीकरण 2 चेंडू मध्ये 11 धावा करायचे आहेत. हा झेल होऊ शकला असता पण झेलसाठी प्रयत्न झाला नाही आणि आता 2 चेंडू मध्ये जर 10 धावा केल्या तरी देखील विजय होऊ शकतील. जुरुडुंबरी संघाचे एकूण गडी बाद झाले होते 2 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नांदेड संघाचे 2 गडी, पण टॉस जिंकलेला आहे तो त्यांना नक्कीच बेनिफिट मिळेल या सामन्यामध्ये. विकेट इथे न गमावता जर त्यांनी इथे या मैदानावरती 10 धावा केल्या तर नक्कीच हा सामना जिंकता येईल. बघूया कोण हिरो ठरतोय, अमित की करण. हा चेंडू बॅट ची लागली आहे कडा आणि झेल पकडलाय तुषारने, परतावा लागेल अमित मात्रेला डगआउटच्या दिशेने आणि या सामन्यातलं चित्र आता मात्र स्पष्ट होताना. कौतुक करेन या ठिकाणी करंज, ज्याने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा दिल्या होत्या, ते 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होते पण त्यानंतर त्याने चेंडू पुढे ठेवले कारण तो चेंडू बाहेर काढतोय आणि नक्की जास्त गतीही देत नाही आणि या फिरकीच्या जाळ्यामध्ये मात्र त्याने अडकवला अमितला. आता एका चेंडूमध्ये 11 धावा करायचे आहेत, एखादा चमत्कारच नांदिवली संघाला इथे वाचू शकतो पराभवापासून. तो चमत्कार म्हणजे एखादा खराब चेंडू आला आणि त्यावर जर मोठा फटका आला तर संधी पूर्ण निर्माण होऊ शकते, पण जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. हा चेंडू स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, अशा प्रकारे जय गिरजा माता क्रिकेट संघ, जुनी डोंबिवली संघ नक्कीच दुसरा सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेल्या. वेल प्लेड जय गिरजा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली, खूप खूप शुभेच्छा, खूप चांगली कामगिरी झाली आणि
नक्कीच आपण नांदिवली संघाला हार्ड लक म्हणूया. खूप चांगला प्रतिकार त्यांनीही केला पण कुठेतरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडले, कारण नक्कीच पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा आल्या, तिथूनच आस्किंग रेट वाढला. मात्र पुढच्या